राज्य सरकार की ओर से मराठा आरक्षण को लेकर सुप्रीम कोर्ट में पुनर्विचार याचिका दायर किए जाने पर मराठा आरक्षण की याचिकाकर्ता विनोद पाटिल ने कहा कि इससे पहले भी केंद्र सरकार ने पुनर्विचार याचिका दायर की थी। अभी केंद्र और राज्य सरकार दोनों को इस संबंध में ध्यान देने की जरूरत है, ऐसा इस वक्त विनोद पाटिल ने कहा। आगे उन्होंने कहा कि सुप्रीम कोर्ट की वजह से ही राज्य सरकार आई है, इसलिए उस वक्त उन्होंने खुद की सरकार लाने के लिए जो प्रयास किए थे उतने प्रयास मराठाओं को आरक्षण दिलाने के लिए भी करे ताकि युवाओं को न्याय मिले। राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यात आलं अशी बातमी आता कळाली। केंद्र सरकारने त्या ठिकाणी रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे। राज्याने व केंद्राने दोघांनी ताकद लावण्याची आता खरंतर गरज आहे आणि राज्य सरकारला माझी एक विनंती आहे, मला एक गोष्ट राज्य सरकारला आज या ठिकाणी आठवण करून द्यायची। हे सरकार माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आलेलं आहे। ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब व अजितदादा पवार यांनी 2 दिवसाचं सरकार थाटलं होतं आणि त्या सरकारमध्ये खुलं मतदान घ्यावं सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर हे सरकार अस्तित्वात आलेलं आहे, त्यामुळे त्यावेळेस जे जे करावं लागलं सरकार टिकवण्यासाठी जे जे करावं लागलं तसाच एक प्रयत्न आणि ते मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने करावं आणि राज्य सरकारने त्यावेळेस जे जे केलं होतं ते ह्यावेळेस केलं तर निश्चित निर्णय बदलताना आपल्याला दिसेल आणि पुन्हा एकदा मराठा तरुणांना न्याय मिळेल।